डॉक्टरांनी करू नये अशा बऱ्याच गोष्टी इथल्या मान्यवर डॉक्टरांनी केलेल्या मी ऐकल्यात, ह्याच हॉस्पिटल मध्ये ऐकल्यात. आणि राजपूतने एकदा ठरवलं की तिकडे मॉल बनणार. त्याने स्वतःला पेटवायला सुरुवात केली. तू मिल पेटवून द्यायची. कोल्हापूरचा आपला प्रिंटिंग प्रेस वाला आयत्या वेळी बॅक आउट झालाय. दादा तू म्हणतोस ते पटतंय मला, पण आबांनी तुला काहीतरी विचार करूनच वचन दिलं असणार ना. अरे बाबा ते परवानगीचं पत्र या फाईल मध्ये नाही आहे, तिकडे आहे का आबासाहेब? तुम्ही कशाला या सगळ्या दबडक्यात आलात? अरे म्हणजे काय, माझी मुलं कशी काम करतायत ते मला बघायला नको का? मी काय नुसता हस्तीदंती मनोऱ्यात बसून अग्रलेख लिहिणारा मालक संपादक नाहीये बाबा. नाही नाही ते बरोबर आहे, पण हे ते जाऊ दे अण्णा, महत्वाच्या कामासाठी मला धावत यावं लागलंय. थोडीशी अडचण झाली. काय झालं आबासाहेब? आयत्या वेळी कोल्हापूरच्या छपाईवाल्याने धोका दिलेला आहे, त्याची मशिनरी बिघडली आहे म्हणे. अरे बापरे, अहो थोडी कसली, ही म्हणजे चांगलीच अडचण झाली म्हणायची. पण मग आता काय करायचं? हा मी रत्नागिरीच्या आपल्या छपाईवाल्याशी बोललो आहे, तो म्हणाला बघतो काय करता येईल ते. काय माणूस उत्साही वाटतोय, करेल काहीतरी असं वाटतंय. सत्य आबासाहेब. हॅलो निर्भीड, अण्णा सबनीस बोलतो. हो हो आहेत आहेत ना. हा एक मिनिट, आहेत आबासाहेब. आबासाहेब त्यांचाच फोन. गोखले गोखले. हा नमस्कार गोखले. हो असा. अरे वा, हे तर उत्तमच झालं की. हो 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 हो, मजकूर तयार आहे ना. बस तुम्ही म्हणालात की पाना पाठवतो. हो हो नाही नाही, आमचा माणूसही पाठवतो. नाही नाही नाही, कुरियर नाही, कुरियर नाही, पाठवतो. हो हो वा वा, हे फार छान झालं. धन्यवाद गोखले. नाही वेळेवर धावून आलात, तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून आम्ही आहोत गोखले. नाही आम्ही कसले मोठे. हो हो छान झालं, हो छान झालंय. बर बर ठेवतो हां, धन्यवाद. चला एक ओझं कमी झालं, ते करतायत व्यवस्था. बर दुसरी एक प्रेस शोधली आहे त्यांनी, तिथे काम होईल म्हणाले. वा एक माणूस पाठवायला हवा. पण कुणाला पाठवायचा? कुणाला कशाला, मीच जातो ना आबासाहेब. म्हणजे आयत्या वेळी काय प्रॉब्लेम झाला तर तो सोडवता येईल, निर्णय घेता येईल, कुणीतरी हरकाम आहे नकोच. तुम्ही जाताय? हो बर, दगदग करून घेऊ नका पण. हो त्यात कसली आली दगदग आबासाहेब, हेच करण्यात तर जन्म गेला माझा. हा तेही खरंच आहे. बर ठीक आहे, मग बुकिंग करायला सांगा कोणाला तरी आणि कसं जायचं ते ठरवा. ते मी सगळं करतो आबासाहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका. आपली कोल्हापूर आवृत्ती रत्नागिरीहून निघणार म्हणजे निघणार. मिळाली की इथे काहीतरी गडबड होणार आहे म्हणून अण्णांनी पाठवलं. काही झालंय का? अजूनपर्यंत तरी सगळं बोर चाललंय, नेहमीच ग सगळं सगळे आळीपाळीने उपोषण करतात आणि एखाद्याला हुक्की आली ना की लगेच घोषणा वगैरे देतात. बस बाकी जैसे थे. ठीक आहे यार, आगे आगे देखते होत आहे क्या. माऊ chewing gum talk. Huh? How insensitive you are. Please, तात काय झालं? बाळे ती लोक तिथे उपोषण करतायत, त्यांच्यासमोर chewing gum काय चघळतेस? Sorry. Some manners. Good girl. ते बो काय धुमशान आता. कामगार इंडियनचा जय असो, कामगार इंडियनचा जय असो, कामगार इंडियनचा जय असो. माझ्या कामगार बंधूनो बास झालं आता हे सगळं, नाही सहन होत मला आता हे. इथं आपल्या पोटात आग पडलेली असताना आपल्या मॅनेजमेंटचे डोळे मात्र उघडत नाहीयेत. इथे उपोषण करून करून आपण जरी मेलो तरी सुद्धा या मॅनेजमेंटला काही फरक पडणार नाहीये. आणि मरायचंच असेल तर मी अशी मौत पसंत करीन की मालकांच्या पायाखालची जमीन हलेल. त्यांना कळेल की कामगार हा फक्त शोषण करून घेण्यासाठी जन्माला येत नाही,
जर वेळ पडली तर आपल्या प्राणांची आहुती द्यायलाही मागे पुढे करत नाही. आज इथे हे टीव्ही आणि पेपरवाले लोक आलेले आहेत, त्यांच्या समोर मी आपल्या मॅनेजमेंटला आणि त्याचबरोबर राज्य सरकारला सुद्धा आज इशारा देतो, जर 4 दिवसात आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मी सुरेश गणपत परब या इथे तुम्हा सगळ्यांसमोर स्वतःला पेटवून घेईन. फक्त 4 दिवस, कदाचित उद्या माझ्यासारख्याच कामगारांचे देह पेटल्यावरच या श्रीमंतांना आपल्या पोटातील आगीची धग जाणवेल. अण्णा टीप खरी आहे, बातमी मजबूत आहे, मी आल्यावर सांगते. बरं श्री, काय मी रत्नागिरीला पोहोचलो की तुला फोन करतोस. ठीक आहे, तोपर्यंत इकडची सगळी आता जबाबदारी तुझी. म्हणजे जबाबदारी सगळ्यांचीच, पण आता तू मुकादम. बरं, ऐकलं का देशपांडे, आता काही अडचण झाली तर श्री म्हणेल तो डिसिजन. आबा असतील तर मी कसा डिसिजन. हो नाही नाही, आबासाहेब नसतील तेव्हा. अरे बापरे, अरे बापरे, ही आली तुफान मेल. अरे अरे, अरे मदत कर रे बाबा तिला जरा. अण्णा, हा अगं काय काय झालं, काय बाई बाई काय म्हणता तुम्ही, काय सांगणार? बाई तू रुजू नकोस, सांग सांग तू. माझ्यासाठी करवंद आणाल, कच्ची पक्की मस्त आंबट गोड, खूप वर्षात नाही खाल्ली हो, आणि जांभळं पण आणा, आणि ते हे पण आणा, काय ते आंबे, आंबे आणू. आंबे तुम्ही आणालच हो, ते हे काय म्हणतात रे त्याला, कशाला काय म्हणतात मला काय माहित. हे बघ भिवंडी, हे बघ आळंदी, तू असं कर, तू एक मला यादीच बनवून दे काय काय आणायचं ते. म्हणजे आंबे, कोकम, कुळीत, रातांबे, पोह्याचे पापड, त्याच्यानंतर फणस पोळी, फणस, त्यानंतर आंबा पोळी, त्याच्यानंतर पपनस. करेक्ट, पपनस आणा प्लीज. बस झालं. हो काय ग आळंदी, एक गोष्ट तुझ्या लक्षात आहे का, आपण निर्भीड नावाच्या एका पेपर मध्ये काम करतो, कॉलेजच्या कट्ट्यावर चकाट्या पिटायला नाही, काम करायला तिथे जातो. आहे लक्षात तुझ्या, मी आता जो रत्नागिरीला चाललेलो आहे ना, तो कामासाठी चाललेलो आहे, कोल्हापूर आवृत्तीच्या प्रिंटिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून चाललेलो आहे. जिभा कसल्या काढतेस, पुन्हा काढलीस तर खेचून घेईन, फटके देऊ. काम करायची नाहीत, पपनस आणा, कोकमा आणा, करवंद खातेस तू अजून. अजून म्हणजे काय अण्णा, ते काय म्हातारी नाही झाली तुमच्या सारखी, धावले का लगेच सहाय्याला, परोपकारी गंपू, काही सांगू नका मला तुम्ही. अरे इथे माझ्या टकलावरचे केस चालले आहेत. आणि काय गे भावाने, हा ऑफिसच्या कामाच्या वेळेत बाहेर भटकत असतेस, काही बातम्या बितम्या आणतेस का, नुसतंच आपलं पेरू आणि जांभळकात फिरतेस. असं काय बोलतो अण्णा, मी तर सारथी मिल मध्ये गेले होते, तिथल्या एका कामगाराने आत्मदहनाचा इशारा दिलाय, त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तू स्वतःला जाळून घेणार आहे. हो ना, मग चला कामाला लागा, कार्य करा, चला. हे श्री चल मी निघतो बाबा, घरी जातो, 4 कपडे भरतो आणि निघतो. पण आता कुठली गाडी मिळणार आहे तुम्हाला अण्णा? काय मिळेल ती, म्हणजे एसटी किंवा ट्रक पकडून जाणार, पण आज रात्रीच्या आत कसंही करून मला रत्नागिरीला पोहोचलंच पाहिजे कसंही. अण्णा तुम्ही लक्झरीनीच जा, अहो वय झालं तुमचं, थोडा लेट झाला तरी चालेल, तुम्ही असा तसा प्रवास करू नका. तू काय रे सारखं सारखं मला म्हातारा झाल्याची जाणीव करून देतोस, मी ट्रकानीच जाणार, जाणार म्हणजे जाणार, तू काय करणार आहेस? तसं नाही अण्णा, आम्ही स्वार्थापोटी सांगतोय, म्हणजे उद्या तुम्ही आजारी पडलात, तुम्हाला बरं वाटेन असं झालं, तुमची कंबर धरली, तर इथल्या सगळ्या धावपळीत ते आम्हाला केवढ्याला पडेल ना. महिने गप ग, चुरू चुरू बोलू नकोस, काय मस्का लावतेस काय? बर बर, असो असो श्री आळंदी, सांभाळा सगळं, काळजी घ्या. हा ना, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, चला कामाला लागा. हा नाही अण्णा म्हणे. बर बर बर, हा काळजी घेले श्री. बरं येतो, हॅपी जर्नी अण्णा. हो थँक्यू व्हेरी मच देशपांडे, तुम्ही काळजी घ्या, सगळीकडे लक्ष ठेवा. हो नक्की. बर असू दे असू. सॉरी, एक एक मिनिट, एक मिनिट थांब जरा थांब, तो पाय खाली घे. श्री येतो रे. हो आणि हे हे कागद
काय पडले ते उचलून ठेवा जरा. बाय अण्णा. हा बाय. श्री तेवढे पेपर्स उचल ना प्लीज. अरे बाबा त्या साळगावकरला सांगा म्हणाव दुपारी मासे खाऊन फक्त झोपण्यापेक्षा जरा काम पण करा अधून मधून. काय 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 सांगतोयस तू? इतर सगळी सेंटर्स ना पणजीपेक्षा खूप पुढे आहेत, कळलं ना? हा जरा जरा स्पीडअप करा गोष्टी. आता हाच वेग राहिला ना तर पुढच्या वर्षी निघेल आवृत्ती. हा नाही तू तू त्या साळगावकरला मला फोन करायला सांग, मी बघतो त्याच्याकडे काय ते बोलतो त्याच्याशी. हा ठीक आहे. सोहम पणजीची मला जरा भीतीच वाटते रे, म्हणजे पुन्हा एकदा चक्कर टाकायला लागणार बहुतेक. हा कारण माणसं बरी आहेत रे पण उशीर खूप होतोय. तेच म्हणते मी, खूप उशीर होतोय. चला दोघांनी मुकाट्यानं खाली चला जेवायला. जेवायला? इथे मरायला वेळ नाहीये. जेवायचं काय घेऊन बसतेस? मी काम करा, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवू. नथिंग डुईंग. हा प्लीज तू तो पीसी बंद कर. हे काय तुम्ही दोघे अजून इथेच आहात? चला चला आजीजीने ताटं वाढायला घेतली. हो ना. थांब अगं भास्कर, काय म्हणत होतास तू? हा म्हण ना आता. नाही म्हणजे सोहम म्हणाला तसं. हो का? तुम्ही दोघी बघा पुढे जेवून घ्या, आम्ही मग सावकाश. अजिबात ऐकू नका विशाखाताई, दुपारी असंच केलं यांनी. इथे बसले आणि 3:30 वाजता जेवले दोघे. बघ अरे एवढा उशिरा जेवल्यानंतर आता भूक कशी लागेल आम्हाला? काही नाही, व्यवस्थित भूक लागेल. चला बघू मुकाट्यानं खाली. काय असं काय करते विश्व? सोहम ठीक आहे, तुम्ही नका येऊ खाली, आम्हीच ताटं घेऊन वर येतो. ग्रेट आयडिया, चल ग. गेल्या दोघे एकदाच्या. हो पण परत येण्यासाठीच गेल्यात. सोहम बायको ही आपली बायको न राहता पहारेकरी कधी होते कळत नाही ना. अरे तू ऑफिस मध्ये तरी सुटतोस, माझ्यावर ऑफिस मध्ये पार असतो, तिथेही माझी सुटका नाही. खरंच ना? नाही ऐकलंय मी सगळं सोहम. आपण ना असं करूया या विषयावर नंतर. नाही नंतरच बोलूया रे. मी फक्त यासाठी परत आले होते की जेवणात तुला पापड तळून हवाय कि रोस्टेड हवाय? हे रोस्टेड 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 चालेल. हो करते. हा बोलू नंतर बोलूया आपण, आता नको. हा कसंही चालेल कसंही रोस्टेड नाटकवलं. तू तुला सांगायला काय झालं होतं? Thank you.
सुलक्षणा सुलक्षणा ए सुलक्षणा आओ काय झालं मी इथे आहे काय काय झालं अगं ये 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 बघ आपल्या नवीन आवृत्त्या बघ हे बघ हे नाशिक हे बघ ही औरंगाबाद हे पणजी हे बघ अगं बाई एवढ्या लांबच्या कशा आल्या म्हणजे एवढ्यात कशा मिळाल्या तुम्हाला अगं मी आज फिरायला गेलोच नव्हतो सरळ प्रेसवर गेलो तिथं रात्रीच येऊन पडल्या होत्या घेऊन आलो हो का वा छान हा छान बस हा मी लिंबू पाणी आणते तुमच्यासाठी बस काय झालं बस 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 हा अगं तुला आनंद नाही झाला विजय मिळाल्यासारखं नाही वाटलं हो असं कस झाला ना आनंद झाला नाही पण तू हातात घेऊन पाहिली सुद्धा नाही आवृत्ती असं काय सुलक्षण हे बघ आपली जेव्हा पहिली रंगीत आवृत्ती निघाली होती आपली पुण्याहून पहिली आवृत्ती निघाली केवढा आनंद झाला होता तुला आता काय झालं तुझ्या उत्साहाला नाही हो असं काही नाही असंच आहे सुलक्षण असंच आहे दुःख सगळ्यांनाच आहेत तू त्यातून मन आवरून घ्यायचा प्रयत्न करतेस कळतंय मला पण म्हणून कशावरच प्रतिक्रिया द्यायची नाही मन हिरमुसत सुलक्षण त्यानं आता आव्हान घ्यायचं वय आहे का माझं पण समजा मी हातपाय गाळून रिटायर होऊन बसलो तर मुलांच्या उत्साहाचं काय मी बघतोय गेले काही महिने पूर्वा गेली घराचा सगळा उत्साह घेऊन गेली पण मुलं सावरली वय त्यांच्या बाजूचं आहे पण ते जे काही करू पाहताय त्या तू निर्विकारपणा दाखवून त्यांच्या उत्साहावर पाणी उठते सुलक्षणा आणि माझ्याही खर चुकलंच हो चुकलंच नाही माझं पण म्हणजे मी काही मुंदामून असं नाही करत पण पण आता मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करीन म्हणजे माझं दुःख टाकून देईन कुठल्या तरी कोपऱ्यात जगेन मी सगळ्यांसाठी काय झालं रुसलात का आता लगेच हो रुसलोय मी नाही जीजीना मटार पोहे केलेत वाटत घेऊन येते तुमच्यासाठी काढते तुमचा रुसवा लगेच काय नाही तरी आले